विनोदी अभिनेते संदीप पाठक यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रसाद बेडेकर यांनी केलेली खास बातचीत, चर्चा तर होणार या सदरामध्ये। नमस्कार। आपल्या महाराष्ट्राला अनेक विनोदी अभिनेत्यांची मोठी परंपरा आहे। अनेक लोकांनी, मग ते राजा गोसावी असतील, शरद तळवळकर असतील, बबन प्रभू असतील किंवा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, ते आत्तापर्यंतच्या संदीप पाठकपर्यंतची ही परंपरा महाराष्ट्रानं अत्यंत जवळून अनुभवली। प्रत्येक कलाकारावर मनापासून आणि भरभरून प्रेम करणं ही आपली संस्कृती आहे। आज आपल्यासोबत आहे याच विनोदी अभिनेत्यांच्या घेतले सध्याचे एक आघाडीचे विनोदवीर। विनोदवीर हा शब्द थोडासा खरं तर वेगळा आहे, पण अत्यंत सेन्सिबलपणे आपला विनोद लोकांसमोर मांडणारे संदीपजी पाठक। आज आपण त्यांच्याशी थोडासा त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या भविष्यातल्या काही गोष्टींबद्दल गप्पा मारणार आहोत। संदीपजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत आमच्या जीवन न्यूज आणि पुणे मेट्रोमध्ये। थँक्यू। तुमचा नुकताच एक सिनेमा येऊन गेला पोस्टर गर्ल। खरं तर तुमचा जो काही सगळा प्रवास झाला, त्या प्रवासामध्ये आजपर्यंत इथे आल्यानंतर व्हॉट डू यू थिंक अबाउट युअर पास्ट? तुमच्या भूतकाळाकडे असं एक 15-16 वर्षानंतर पाहताना कसं वाटत? खरं बघायला तर प्रवास खूप खडतर होता, त्यामुळे मागेवरून बघताना हसू की काय करू असं वाटतं। बर, म्हणजे एका डोळ्यातून आनंदाचे असू असतील तर दुसऱ्या डोळ्यातून खूप त्या दरम्यान कमावलं, खूप काही गमावलं असं सगळं आहे। त्यामुळे आणि तो प्रत्येक अभिनेत्याचंच म्हणून आहे, कुठल्याही माणसाला विचारलं तर जसं एखादी टपरी असते तो माझी छोटेसं दुकान होतं आणि आज मोंड्यात माझं एक मॉल आहे किंवा काय, कुठलाही माणूस सुरुवात त्याची जी असते ती छोट्यापासून असते आणि म्हणजे ते रोपटं असतं कुंडीतलं। बरोबर। आणि मग त्याचं वटवृक्ष करण्याचं काम तो करत असतो आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम समाज करत असतो। असं मला असं वाटतं की नक्कीच आगळून बघताना खूप चांगल्या चांगल्या कोणी आहेत। मला असं वाटतं की आज थोडंसं नाव मिळालेलं आहे, महाराष्ट्रातले लोक प्रेम करतात, पण या 15 वर्षामध्ये खूप काही जगायला शिकवले। येस। त्या करिअरने खूप चांगली चांगली माणसं भेटली, चांगले चांगले अनुभव शेअर केले, माणसं बघितली आणि बरे वाईट अनुभव तुमचं जगणं समृद्ध करतात। तुम्हाला नेहमीच चांगली लोक भेटत नाहीत किंवा चांगले प्रसंग तुमच्या आयुष्यात येत नाही, तर तसं त्या 15 वर्षाच्या काळामध्ये झालं असं। पण तुम्ही जसं म्हणालात की काळ खडतर होता, पण या सगळ्या खडतर काळाला तुम्ही ज्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखले जाता तसाच माणूस सामोरा जात होता का? म्हणजे त्याच विनोद बुद्धीनं, त्याच एका वेगळ्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या काळाला सामोरं गेलात म्हणून हे यश मिळालंय असं वाटतं? नक्कीच। कारण मला असं वाटतं की कुठलंही क्षेत्र असो, मी माझं करिअर करत असताना ते विनोद बुद्धी जागृत असल्यामुळे मी टिकून राहिलो असं मला वाटतं। तुम्ही म्हणालात की या सगळ्या प्रवासामध्ये बरेच चांगले वाईट अनुभव येतात, पण तुम्ही एक अशी परंपरा पुढे चालू ठेवली की ज्यांनी महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून अनेक समृद्ध कलाकार दिले। तुम्ही ज्या वेळेला आज एक विनोदी नट याच्याखाली शीर्षकाखाली ओळखले जातात, त्यावेळेला तुम्ही कोणाला असं मानता की बो अशा प्रकारचा विनोद? खरं तर असे आयडॉल्स आपले असतात नसतात तो वैयक्तिक प्रश्न असतो, पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रवासात की अशा प्रकारचं एक समोर ठेवून मी काम करत आहो राहिलेलो आहे? नक्कीच। कारण माणूस हा अनुकरणातून स्वतःच अस्तित्व निर्माण करतो। बरोबर। त्याच्यावर इम्प्रेशन असतात। मी राजा गोसावींचं इम्प्रेशन आहे, चंदू पारखी आहे, त्याच्यानंतर अशोक सराफ आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, दादा कोंडके आहेत, तर ह्या सगळ्यांचं माझ्यावर खूप मोठं इम्प्रेशन आहे। बरं, तर त्याच्यामुळे आधी मी अनुकरण केलेलं आहे। बरं। आणि कुठेतरी ते अनुकरण करत असताना स्वतःची शैली ती मला सापडली कळलं नाही, पण ती अनुभवांना प्रयोग करून लोकांना भेटून सतत या क्षेत्रात राहून राहून ती शैली सापड। मी ते त्याच्यावरच येणार होतो की या सगळ्या ह्याच्यात संदीप पाठक यांचा एक वेगळा विनोद आता महाराष्ट्रात निर्माण झाला असं वाटतं। एक स्वतःची शैली निर्माण करण्यात तुम्ही काही अंशी का होईना आता यशस्वी झालाय असं वाटतं का? कारण आता तुमची पण नक्कल व्हायला लागली आहे, याचा अर्थ ती शैली निर्माण झाली असं वाटतं का? नाही, शैली निर्माण झाली आहे, पण महाराष्ट्रात अजून जरा बोलणं हे म्हणणं जरा धाडसाचं आणि घाईचं होईल, कारण अजून काही प्रोजेक्ट यायला लागतील त्यासाठी।
स्वतःचा एक ठसा उमटवला आम्ही, पण संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे चांदा ते बांदा तुम्हाला कव्हर करण्यासाठी खूप काम करायला लागतं, खूप वर्ष काम करायला लागतं. म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागात गेल्यानंतरही तुम्ही संदीप पाठक का हे तुम्ही चंद्रपूरला गेलो कुठल्या तरी खेड्यात, तर ती ओळख जी आहे निर्माण त्यासाठी खूप. मला असं वाटतं ह्या 2-3 वर्षात 5 वर्षात माझं ती नाव थोडस झालं. लक्ष्मण देशपांडे यांचं वराड निघालंय लंडनला. ह्या नाटकाने महाराष्ट्रातला एकही असा माणूस नसेल की ज्याने ते पाहिलेलं नाही त्यांचं स्वतःच. ते नाटक करताना तुम्हाला त्याच्यात काही धोका वाटला किंवा ते नाटक तुम्ही कसं समजावून घेतलं? कारण तो एक पूर्णच वेगळा प्रकार होता, त्यांचं खरं तर इम्प्रेशन त्याच्यावर जनमानसावर आहे, तर त्याचा काय तुम्हाला परिणाम कसा जाणवला आणि तुमच्यासाठी वराड काय? माझ्यासाठी खरं तर ते खूप मोठं शिवधनुष्य होतं, कारण एका मोठ्या माणसाने एका उंचीवर हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवलेलं नाटक होत होते वराड, ज्याची दखल जगाने घेतली होती आणि ते मला उचलायचं होतं. आणि तू जसं म्हणालास तसं लोकांना पाठ आहे वराड, हो माहिती आहे, खरं माहिती तुम्ही एक हे घेतलं मी हे माझ्या शैलीने करेल स्टाईलने करेल, लोकांना काही लोकांना आवडेल काही लोकांना नाही आवडेल, पण मी कॉन्फिडंट राहील की ते मी माझ्या पद्धतीनं ते माझं वराड असेल. वराडचं म्हणजे एवढे वर्ष झाले ते चालू आहे, आता तुमच्या रूपाने ते पुन्हा चालू तरी ते यशस्वी आहे, त्याच्या मागचं गणित एक अभिनेता म्हणून तुला काय वाटत? मला असं वाटतं की त्याचं एक सामान्य माणसाला आवडणारं ते स्क्रिप्ट आणि ते प्रत्येकाच्या कसं आहे की वेगवेगळे विषय असतात, त्यांनी अशा विषयाला हात घातला की तो प्रत्येक माणसाच्या घरातला विषय घराशी निगडीत लग्न हे इतकं घरातलं प्रत्येकाशी रिलेटेड आहे, नातेसंबंध आई वडील आजी आजोबा काका काकू मामी आत्या वंद सून याच्यावरच त्यांनी सगळं भाष्य केलं, अख्खं कुटुंब उभं केलं, ते आपल्या घरातलं नाटक वाटतं प्रत्येकाला, तेच त्याचंही असे निश्चित. जवळपास 35-36 सिनेमे झाले आणि 10-12 नाटक झाले. अपकमिंग काही आपले प्रोजेक्ट कसे आहेत ज्यामुळे महाराष्ट्राला एक नवा संदीप पाठक पाहायला मिळेल? नक्कीच, येत्या 1 एप्रिलला रंगा पतंगा असा सिनेमा येतोय माझा, तर तो तुम्ही यावर जाऊन त्यातून बघावा. मी आणि मकर नानासपुरे त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहोत आणि तो सिनेमा शेतकरी दुष्काळ आत्महत्या तारा छावण्या कत्तलखाने सगळ्या आढावा घेणारा राजकीय भाष्य करणारा सामाजिक भाष्य करणारा हा मराठीसाठीचा महत्वाचा सिनेमा आहे असं मला वाटतं, म्हणून तो थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि रंगभूमी आणि मालिकांशी सुद्धा तुम्ही निगडीत आहात, खरं तर सगळ्या माध्यमात चौफेर तुमची गौडदौड चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यावर आम्हाला संदीप पाठक कुठे पाहायला मिळणार आहेत नव्या रूपात? नवीन नाटक करण्याचा मानस आहे, पण चांगलं स्क्रिप्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते नाही. आणि टेलिव्हिजन मला करायला नेहमीच आवडतं, इच्छा अशी आहे की एखादा अँकरिंग शो करावा, मी अँकर असावा त्या शोचा. ओके, तर माझ्याकडे जे जे काही आहे आवाज असेल हे असेल तर त्याचा वापर त्या प्लॅटफॉर्मला होईल. नक्कीच, तुमच्या रंगा पतंगासाठी आमच्या जीवन न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे पुणे मेट्रोच्या प्रेक्षक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 1 एप्रिलला सगळेजण रंगा पतंग आपण पाहूया, एक वेगळा विषय जो असतोय तो नक्कीच एका वेगळ्या रूपात संदीपजी आपल्या समोर आणणार आहेत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. खरं तर माणसं वाचत विनोदी अभिनेते तयार होतात हा एक त्याच्यातला सगळ्यात मोठी गोष्ट असते. माणसं आणि समाज आपल्या आजूबाजूला आपल्याला एक विनोद निर्मिती करण्याची एक बुद्धी देतो, तो सेन्स आपल्यामध्ये निर्माण करतो. सगळ्यांकडे आपण चांगल्या नजरेनं विनोदी पद्धतीनं पाहणं हे महत्त्वाचं. अशाच पद्धतीनं एक वेगळा संदेश देणारे संदीप पाठक आज आपल्यासोबत होते. मी सगळ्यांच्या त्यांचे आभार मानतो. सर, आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जीवन न्यूज आणि पुणे मेट्रो यांनी ही माझी मुलाखत घेतली आणि ती आज उद्या कधीतरी प्रेक्षकांपर्यंत जाणार आहे. तर मला नट म्हणून संदीप पाठक म्हणून असं वाटतं की कुठलंही न्यूजपेपर असेल वाहिनी असेल रेडिओ असेल तर ते नटासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांपर्यंत आमचे विचार आमचं अपकमिंग प्रोजेक्ट्स पोचवणारी तुम्ही लोक आहात, त्यामुळे माध्यमांशिवाय नट परिपूर्ण नसतो. धन्यवाद. हे होते संदीप पाठक आणि त्यांच्या खास शैलीतले हे त्यांचे विचार. कॅमेरामन शाहिद शेख आणि जुने शेख सह मी प्रसाद बेडेकर, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, अहमदनगर.